अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील रोडवरील वाहने आणि दुकानाचे पोट काढण्याबाबतचं आव्हान सहपोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी केलं. 5 दिवसात याबाबत वाहने किंवा दुकानाचं बोर्ड नाही काढल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यात अहमदपूर अंबेजोगाई सावरकर चौक ते गंगाखेड रोड असा मार्ग आहे. तरी नागरिकांनी गावाचं सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्यावरील वाहन आणि दुकानाच्या पाट्या व्यवस्थित ठिकाणी लावून सहकार्य करावं, अन्यथा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असं कळवण्यात आलंय. किनगावमध्ये सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अहमदपूर ते अंबेजोगाई जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावर तसेच सावरकर चौकापासून गंगाखेड रोडपर्यंत नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे रोडवरती वाहने किंवा मोटारसायकल उभा करू नयेत, ज्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ज्यामुळे त्रास होईल. त्याचबरोबर जे व्यापाऱ्यांची दुकाने आहेत, हॉस्पिटल आहे किंवा इतर आस्थापना आहेत, त्यांनी त्यांच्या दुकानाचे बोर्ड रोडवर आडवे न लावता ते काढून घ्यावेत. सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की येत्या 5 दिवसांमध्ये जर आपण रोडवरची वाहने न काढल्यास किंवा रोडवरचे बोर्ड न काढल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटले पाठवले जातील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. न्यूज 15 मराठी साठी असलम शेख लातूर.